कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. खूप महाग आहे तो या. महाग आहे? कुठे महाग आहे? 1.5 लाख. एवढ्या मोठ्या मिसेस इंडिया साठी 1.5 लाख? छा, काय चिडवतोय मला? हा, आता एवढ्या महाग खुर्च्या घेणार आहोत का आपण? ते तुला का महाग वाटत पण? कारण तुला वाटतं हा खर्च आहे. हा खर्च नाही, दिस इज अन इन्व्हेस्टमेंट, बिझनेस इन्व्हेस्टमेंट. असा जर विचार केलास तर तुला त्रास नाही होणार, नाही तर त्रास होणार. खर्च केला, खर्च केला, खर्च केला. आणि तूच नेहमी म्हणतेस ना की ते जास्त क्लायंट आले की त्यांना नाही म्हणावं लागतं मला, मग ते नुकसान होतच आहे ना. मग इन्व्हेस्टमेंट केलेली बरी. अहो, पण बिझनेस किती वाढणार याच्यावर इन्व्हेस्टमेंट करायची ना, हे सुद्धा आपल्याला समजायला हवं ना. अगदी तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगली असेल तर इन्व्हेस्टमेंट करायची. माझी बिझनेस वुमन शोभते एकदम, क्या बात आहे. ते सगळं जाऊ द्या, आधी खुर्च्यांचं काय करायचं ते सांगा. द्यावीत लागणार. आता समजा 4 क्लायंट्स आले आणि त्यांना नकार द्यावा लागला तर नुकसानच झालं ना आपलं. आणि जर तू 2 खुर्च्या घेतल्या तर माउथ पब्लिसिटी होईल की वेटिंग टाईम अश्विनी पार्लरमध्ये कमी आहे, मग अजून लोक येतील, फायदाच होणार ना. अहो, पण एका रात्रीत पार्लरच्या बाहेर कस्टमरशी एवढी मोठी थोडी लाईन लागणार आहे. लाईन लागली असती ग, मिसेस इंडिया झालीस तेव्हा काय झालं? तुझे कस्टमर्स, तुझे क्लायंट्स डबल झाले की नाही? फिल्म स्टार झाली असतीस, कस्टमर्स 10 पटीने वाढले असते. पण आमच्या मॅडमनी पिक्चरच सोडून दिला ना बाबा, नाही करायचा सिनेमा आम्हाला. हा, मी म्हटलं होतं तुम्हाला, पण माझ्या आवडीचं काम मला करायला आवडेल म्हणून. आणि सिनेमात काम करणं हे माझ्या बिझनेसशी रिलेटेड नाही आहे ना. अश्विनी, कसं असतं ना, प्रत्येक गोष्ट एकमेकात गुरफटलेली असते. याच्यामुळे याच्यात फायदा होतो, याच्यामुळे याच्यात फायदा होतो, याला बिझनेस अक्युमेन म्हणतात. असं कमर्शियल विचार करणं शिक आता तू. अहो, पण एकदा यश मिळालं की 10 गोष्टी येतात समोर, प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं का? जर का विचार केला ना तर आपला बिझनेस काय वाढत नाही एवढी गॅरंटी देतो मी तुला. आणि तुमच्यासारखा विचार केला तरी, म्हणजे एक उत्तम बिझनेसमॅन प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही ना, म्हणजे काही काही गोष्टींना नाही म्हणताही यायला हवं. आणि तसं जर करता आलं नाही तर फार कठीण आहे. म्हणजे बघा ना, घराच्या बाहेर पडलो तर कुटुंबाकडे दुर्लक्ष करता येत नाही, आणि बाहेर पडून नुसतं कुटुंब कुटुंब करता येत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टींचा आपल्याला मध्य गाठता आला पाहिजे, हो की नाही? म्हणजे आपल्याला काय वाटतं ना ह्या गोष्टीत आपण क्लिअर असलं पाहिजे, काय हवंय ते न डगमगता सांगता आलं पाहिजे, बरोबर ना? म्हणजे फायनली काय, ही चेअर सुद्धा तू रद्द करणार, बरोबर ना? नाही हो, मी खुर्ची रद्द करणार नाही. मला मान्य आहे ही चेअर महाग आहे आणि पैसे जमवणं सुद्धा कठीण आहे, पण आपल्या पार्लरसाठी गरजेची आहे की नाही, मग आपण ती घ्यायची. वा, मिसेस इंडिया, चेअर घ्यायची वगैरे डायरेक्ट. मला सांग, पैसे कुठून आणणार? हो, 1.5 लाख रुपये कुठून जमा करायचे? हो, मोठा प्रश्न आहे. दुसऱ्या साईटवर बघूया. काय उड्या मारायच्यात ते मारून घे वहिनी. एकदा का ते कागद सापडले की तू बर्बाद होणार हे नक्की. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.